बातमी आहे पिंपरी चिंचवड मधील भाजप महिला पदाधिकारी मेळाव्याची. 16 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळेगुरव येथे भाजप महिला पदाधिकारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा हा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकर जगताप व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना पत्रकारांनी शिंदे गटातील मंत्री अनिल राठोड, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याबद्दल प्रश्न विचारले. आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व भानुदास हिवराळे यांनी चित्रा वाघ यांची कव्हर केलेली ही संपूर्ण पत्रकार परिषद पाहूयात. नमस्कार, मी चित्रा वाघ आणि आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी महिलांशी संवाद साधायला त्या ठिकाणी आले. 3 नोव्हेंबर 2022 भारतीय जनता पार्टी आमचे नेते देवेंद्रजी, आमचे नेते बावनकुळेजी यांनी माझ्यावरती महिला मोर्चाची जबाबदारी दिली आणि त्यानंतरचा प्रवास चालू झाला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, ठाणे विभाग, कोकण विभाग, मराठवाड्यातले 2 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आता चालू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा करून आज मी इकडे आली आहे. इथून मी पुणे शहरात जाणार आहे आणि अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. प्रवासामध्ये संघटनेशी संवाद, आपल्याला कल्पना आहेच, सत्ताधारी पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहोत. आमची जबाबदारी 100 पटीने त्या ठिकाणी वाढली आहे आणि म्हणून मग सरकारच्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय हे प्रशासकीय यंत्रणांच्या मार्फत गोरगरिबांपर्यंत पोहोचवणं, घराघरापर्यंत लाभार्थी त्या ठिकाणी देणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. त्याचबरोबरीने ज्यावेळेला मी महिला मोर्चाचा चार्ज घेतला होता त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळेजी यांनी माझ्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती की यापुढे बूथवर 25 महिला देण्याचं काम हे महिला मोर्चाकडनं व्हायला हवं आहे. त्यामुळे तेही काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. लोकसभेमध्येही 48 पैकी 45 जागा तर विधानसभेमध्ये 288 पैकी 200+ जागा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे आणि त्यातही महिला मोर्चाचं योगदान जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. येणाऱ्या दिवसामध्ये कामाची स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भातला आजचा संवाद मला माझ्या सगळ्या पिंपरी चिंचवडच्या भारतीय जनता पार्टीच्या मैत्रिणींशी होता आणि तो आता झालेला आहे आणि इथून माझे पुढचेही कार्यक्रम आहेत. त्यामुळे या संदर्भात काही असेल तर आपण कृपया विचारा. कालचा तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही संजय राऊत त्यांचा निषेध केला. हो, तर तुम्ही असा राज्यपालांचा निषेध केला आहे का? राज्यपाल 3 महापुरुषांविषयी असा कुठला तुमचा व्हिडिओ? बघा, त्याच्याविषयीची भूमिका भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे मांडलेली आहे. मग राज्यपालांची भूमिका असू दे किंवा आणखीन ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भूमिका ज्या ज्या जी जी वक्तव्य झाली आहे त्याच्याबद्दलची भूमिका भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. समर्थन केले त्यांनी, मांडलेली आहे भूमिका. देवेंद्र फडणवीसांची जी स्टेटमेंट किंवा जी भूमिका ती भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीची जी भूमिका ती माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळे मी त्या विषयावरती बोलले नाही. आणि कालचा जो विषय होता त्या विषयामध्ये अगदी साहजिक होतं की रोज सकाळी येऊन सगळ्यांना ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञान त्यांचं असू शकेल याच्याबद्दल म्हणजे मलाही आश्चर्य होतं आणि याच्या आधी खूप कॉन्ट्रोवर्सी झालेल्या आहेत आणि म्हणून मी त्या ठिकाणी ते वक्तव्य केलं. त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे आला असेलच त्याच्यामुळे परत रिपीट करण्यात काही अर्थ नाही. नाही, आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही विचारला ते काही माझा पोर्टफोलिओ नाही, मी काही सरकार नाही आहे. सो सरकारने निर्णय घेतला, आता यांनी सांगितल्याप्रमाणे परवानगी मिळालेली. अच्छा, आता मिळाली आहे का? आता प्रश्न आहे, नाही वारकरी संप्रदायाने त्यांची भूमिका मांडलेली आहे. जे आहे ते जे बोलतायत ते सगळ्यांनी ऐकलंय. आता ते कधी बोलतायत आणि काय बोलतायत मी काय व्हेरीफाय केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काय बोलणं योग्य नाही. ज्यांनी ज्या भूमिका घ्यायच्या आहेत त्यांनी त्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्यांनी त्या ठिकाणी
त्यांना जे बोलायचं ते पण मी ऐकलंय, मी पाहिलेलं पण नाही आहे काय येते, कारण मी प्रवासामध्येच आहे. महिला नेते असताना सुद्धा आंधारी खूप खालच्या बाजूने जाऊन टीका होती, अगदी नाही करूच नाही ना. मी तर कालही बोलले सांगलीमध्ये, महिलांनी सुद्धा बोलताना त्या पद्धतीची भूमिका आपली एक लाईन आखून घेतली पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपणही आपली भाषा वापरताना ती नीट वापरली पाहिजे, त्या ठिकाणी शब्दांचा नीट उपयोग केला पाहिजे. आणि हे नियम फक्त पुरुषांना नाही महिलांना सुद्धा लागू आहेत, विशेषतः महिलांना लागू आहेत. आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या बाहेर जर काही झालं असेल तर लोकांचा तो उद्वेग असतो आणि तो ते व्यक्त करतात. आणि मला तर असं म्हणायचं आहे की राज्यामध्ये विविध पक्षाच्या विविध महिला नेत्या त्या ठिकाणी काम करत आहेत. सगळ्याजणीच काम करताना आज आम्ही इतके वर्ष पाहतोय, कित्येक तर आम्हाला सिनियर आहेत. आता नीलमताईंसारख्या आम्ही बघतोय ज्या कित्येक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत, पण नीलमताईंबरोबर बद्दल असा कधी वादंग त्या ठिकाणी निर्माण झालेला मी तरी काही बघितलेला नाही आहे. म्हणजे मी तर त्यांना कधीपासून पाहते. त्यामुळे आपणही आपली एक भाषेची मर्यादा ती समजून घेतलं पाहिजे. टाळ्या शिट्ट्या या अशा भाषा वापरल्यानंतरच मिळतात असा जर काही गैरसमज कुणाचा असेल तर तो करू नये, कारण तो फार काळ टिकत नसतो. आणि त्यामुळे आपणही आपली भाषा नीट ठेवावी, महिलांनी ठेवावी आणि पुरुषांनी ठेवावी, पुरुषांनी महिलांचा सन्मान करावा अशी आमची अपेक्षा असते आणि ती अगदी रास्त आहे, केलंच पाहिजे. पण ती आमची पण जबाबदारी की आम्ही पुरुषांचा त्या पद्धतीने काय म्हणू आपण सन्मान ठेवला पाहिजे. आणि महाराष्ट्राला संस्कृती हो, कोपरखळ्या देणं, एकमेकांना त्या ठिकाणी आपण बोलणं. आता आमचे खासदार बघा ना शिवसेनेचे संजयजी राऊत, आम्ही त्यांना सर्वज्ञानी म्हणतो, ते काय वाईट शब्द नाही आहे, खरंच सर्वज्ञानी आहे, कारण त्यांना इतकं चौफेर ज्ञान आहे की प्रत्येक विषयावरती ते बोलत असतात आणि म्हणून आम्ही म्हणतो. तर ते काय वाईट वाटण्यासारखं नाही आहे, पण ते जर आणखीन फार खालच्या पातळीला जर कोणी म्हटलं तर ते योग्य होणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपली आपली जी आहे मर्यादा आपली ओळखली पाहिजे आणि त्या पद्धतीने बोललं पाहिजे. बरं मग नाही काय हा तर स्वीकारू दे ना, काय हरकत नाही, आपली लढाई चालू आहे. स्वीकारली असेल तर मला येईल काहीतरी नोटीस आणि ज्या वेळेला सन्माननीय कोर्ट सांगेल मी जाईन तिकडे. महाराष्ट्रभर दौरे करत आहे भाजपच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी म्हणा किंवा भाजपच्या महिलांना काही उद्देश किंवा काही मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपण आज काय मार्गदर्शन केलं आणि काय भाजपचा नाराज होय पिंपरी चिंचवडचा सोपा त्यासाठी आपण काय 100% 100% सगळ्याजणी लीडर्स आहे तिकडे. 51% महिला राज आहे, म्हणजे 50% सगळ्या ठिकाणी असेल, 51% पिंपरी चिंचवडमध्ये. मला अभिमान आहे आमच्या लक्ष्मण भाऊंचा आणि महेश दादांचा सुद्धा की आज स्टँडिंगची चेअरमनसुद्धा आमची एक महिला त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि सगळ्या ठिकाणी 50-50% आरक्षण असताना पिंपरी चिंचवडमध्ये 51% आरक्षण आहे. सगळ्या महिला या अधिकार पदावरती आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, पण एवढंच आपल्याला समर्पक राहून चालणार नाही, आपल्याला आणखीन पुढे जाऊन काम करायचं आहे. येणाऱ्या दिवसामध्येही मला तुम्हाला सांगायचं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षातून महिला ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे त्यांचंही स्वागत करून त्यांनाही सोबत घेऊन आम्हाला त्या ठिकाणी चालायचं आहे. येणाऱ्या दिवसात कसा पक्ष वाढेल यासाठी प्रत्येकीने काम करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं या सगळ्या सीझन पॉलिटिशियन आहेत, या काही कोणी नवीन नाही आहेत. आता माई ढोरेसारख्या तुम्ही पाहताय की 30-30 वर्ष या सभागृहामध्ये आहेत, राजकारणामध्ये आहेत, त्याच्यामुळे प्रश्नांची जाण हे काही पिंपरी चिंचवडच्या कॅडरला मला शिकवण्याची गरज नाही. आणि त्यामुळे आमचे नेतेही यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या मागे पाठीशी उभे असतात. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने महिला सक्षम जी होते किंवा महिला संघटना, महिला फ्रंटल, महिला मोर्चा, जोपर्यंत पेरेंट बॉडीची साथ मिळत नाही समर्थपणे तोपर्यंत महिला काम करू शकत नाहीत. पण इथे मात्र तुम्ही पाहताय की सक्षम पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसातली आमची जी स्ट्रॅटेजी होती त्याबद्दलच आज संवाद झाला. भाषणामध्ये म्हटलं होतं की बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर त्यानंतर येताना तुम्ही महिलांनी साथ द्या असं तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होता, तर पक्षाच्या वतीने काही त्यासाठी सेपरेट म्हणजे अशा घटना घडल्यानंतर कुटुंबासाठी नाही करत. कसं आहे शासकीय यंत्रणा आहेत सगळ्या, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही दुसरं काही चालवायची गरज नाही आहे. परंतु तुम्हाला मी जबाबदारीने सांगते, अशी कित्येक कुटुंब आहेत किंवा अशा कित्येक पीडिता आहेत, जेव्हा एखादी घटना होते तुम्ही दाखवता, तुमच्या माध्यमातून लोकांना कळते, त्या दिवशी ती न्यूज होते, पण दुसऱ्या दिवसापासून तिची खरी लढाई चालू होते.
आणि त्यावेळेला आमच्यासारख्या हजारो महिला या त्यांच्यासोबत असतात. कित्येकदा तर तुम्हाला सांगते त्यांना रिक्षेलाही पैसे नसतात. आणि मग अशा महिलांना मदत करणं, त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझ्यासारख्या हजारो महिलांचं कामच आहे आणि आम्ही ते करतो. फक्त ते तुमच्यापर्यंत येत नाही किंवा ते सांगण्याची गरज पण नसते, तो आमचा कामाचा भागच आहे. आणि ते काम आपण येणाऱ्या दिवसामध्ये करावं. मनोधैर्य योजनेसारखा एक निधी आहे, शासकीय निधी आहे, ज्याच्यामधून 3 ते 10 लाखापर्यंत त्या पीडित महिलेला मदत दिली जाते. तर ती मदतसुद्धा तिला मिळवण्यासाठी काही प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरची पूर्तता करणं, ते पैसे तिच्यापर्यंत मिळवून देणं, अशी अनेक कामं असतात. कोर्टाच्या तारखा असतात, त्यावेळेलासुद्धा तिच्यासोबत जाणं गरजेचं असतं. बऱ्याचदा त्या जातात, त्यांना काही कळत नाही, त्यांना कोणी सांगत नाही पुढची तारीख कधी आहे, काय झालं कोर्टामध्ये. त्या आम्हाला फोन करून सांगतात, ताई आज होती तारीख पण आम्हाला काही कळलंच नाही काय येते. मग त्यामुळे आमच्यासारखी जर एखादी मैत्रीण तिच्यासोबत गेली तर तिला पुढचं प्रोसिजर पण समजेल आणि अशा वेळेला तिला मॉरल सपोर्ट देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करतोय. ताई आपल्या सरकारमध्ये जो निर्भया योजनेचा निधी आहे ना, त्या निधी मध्ये तो महिलांना मिळता, त्यातून वाहन खरेदी करण्यात आली आणि तो निधी, ते जे वाहन आहे ते एकनाथ शिंदे सरकारच्या काही खासदार आमदारांना ते वाहन देण्यात आलं. मग आपण म्हणतो की मनोधैर्य योजनेचा निधी मिळायला हवं ज्या पण पीडित महिला. तुम्हाला, तुम्ही चुकीचं सांगताय. मनोधैर्य योजना हा वेगळं आणि तुम्ही जे म्हणताय तो निर्भयाचा निधी. निर्भया निधी तुम्ही मनोधैर्य म्हटलं, शेजारी बसतात विचारून घ्या. निर्भया निधी हा केंद्राचा निधी आहे. सांगते ना, सांगते, त्यांचं चुकतं सुधारू. निर्भया निधी हा केंद्राकडनं येतो. मनोधैर्य योजना आहे, निर्भया केंद्राची योजना आणि मनोधैर्य आपल्या महाराष्ट्र सरकारची योजना. आता याच्यामध्ये सुद्धा ज्या गाड्या वापरल्या गेल्या त्याची 26 प्रेस मी मुंबईमध्ये घेतली होती आणि त्याच्यामध्ये मग त्या 221 गाड्या, मग त्या 99 गाड्या कुठे गेल्या, मग त्या कुणी दिल्या, मग त्या कुणासाठी होत्या याच्याबद्दलचं पण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्या कुठल्या कुठल्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये होत्या तेही सांगितलं आहे. ज्यांनी आरोप केला त्या सुप्रियाताईंच्या ताफ्यामध्ये सुद्धा निर्भयाची गाडी होती. आणि त्याच्यामुळे काय आहे की 99 गाड्या ज्या वेगळ्या वेगळ्या विभागांना दिल्या गेल्या त्या त्यांच्यासाठी नव्हत्याच मुळी. त्या मुंबईकरांच्या, मुंबईकर महिला मुलींच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी होत्या. आणि त्या गाड्या तुम्ही कोणाला विचारून दिल्या? त्याच्यातल्या 9 गाड्या या VVIP कॉन्वॉयमध्ये दिल्या होत्या आणि त्याच्यातली 1 गाडी यांच्याकडे पण होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आरोप केलेले आहेत, काहीतरी बोलायचं, बदनामी करायची हे काही योग्य नाही. त्यामुळे थोडी माहिती घेतली असती. मी तारखाही दिल्या होत्या, किती तारखेला वितरित केल्या या 99 गाड्या, किती तारखेला या गाड्या घेतल्या. आणि त्यामुळे मग नंतर बदनाम करायचं सरकारला, पण 2.5 वर्ष तुम्ही होतात हे सोयीस्कररित्या सगळे विसरलेत. आपण काय त्याचा उपभोग घेतला, आपण त्या गाड्या कशा वापरल्या याचा थोडासा आठवण जर त्यांना झाली असती तर नसती अशी स्टेटमेंट झाली. खरं तर दुर्दैवी आहे. सुप्रियाताईंसारख्या मोठ्या नेत्याकडनं अशा पद्धतीच्या चुकीच्या स्टेटमेंट होणं हे खरंच दुर्दैवी आहे. मी काम केलं आहे त्यांच्यासोबत म्हणून मला माहिती आहे. कायदे आपल्याकडे खूप आहेत, सांगते ना. IPC फक्त तेच सांगते. IPC आणि CRPC अतिशय मजबूत असे कायदे महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये आहेत. आता एक नवीन कायदा येऊ घालतोय, शक्ती कायदा, स्वागत आहे त्याचं. पण मला एवढंच म्हणायचं आहे, नवीन कायदे येत आहेत आमच्यासाठी, त्याचं स्वागत तर केलंच पाहिजे. पण जे आपल्याकडे कायदे आहेत ना त्याची जर प्रभावी अंमलबजावणी जर आपण आग्रही भूमिका घेतली तर त्याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होणार आहे. परंतु आज आपण बघतो की प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका घेतली जात नाही आहे, ती घेणं गरजेचं आहे. नाहीतर शक्ती कायदा येईल, उद्या आणखीन कुठला कायदा येईल, पण त्याची जर अंमलबजावणीच नाही झाली तर त्या कायद्यांचा उपयोग काय होईल. आणि त्याच्यामुळे या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सगळ्या पक्षांनी, सगळ्यांनीच याच्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. आपल्याकडे महिलांच्या केसेस चालवण्यासाठी स्पेशल कोर्ट्स नाही आहेत आणि त्याच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी कोर्ट्स असावे अशा पद्धतीची मागणीसुद्धा आम्ही सरकारकडे केली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या केसेस चालवण्यासाठी एक्सक्लुझिव्ह कोर्ट्स असतील. आता पॉक्सो आहे, पॉक्सोच्या केसमध्ये प्रावधान आहे की 60 डेजमध्ये चार्जशीट फाईल करायची, म्हणून आपल्याला त्या केसेस बोर्डवर चढलेल्या दिसतात. परंतु 376 ज्या केसेस आहेत त्या वर्षानुवर्ष, ज्याचा उल्लेख आपण केला ते खरंच आहे, वर्षानुवर्ष त्या केसेस चालतात. त्या केसेसमध्ये खूप खूप अशा, जितका वेळ जातो तितक्या त्या केस लूज पडताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे त्यासाठी फास्ट ट्रॅक, आपण म्हणताना इतकं सोपं आहे की सगळे नेते असं म्हणतात ही केस फास्ट ट्रॅकवर चालू, ती केस फास्ट ट्रॅकवर चालू. मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही जरा माहिती द्या महाराष्ट्राला की ज्यावेळेला साकीनाक्याची केस झाली त्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट दिली होती की आता आम्ही ही केस फास्ट ट्रॅकवर चालवणार. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्लीज माहिती द्या महाराष्ट्रातल्या जनतेला की आपल्याकडे महाराष्ट्रात किती फास्ट ट्रॅक कोर्ट चालू आहेत. आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट नाहीच आहेत, आपल्याकडे एडॉक कोर्ट चालू आहेत आणि त्याच्याने जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी कोर्ट्स आणणं हे अतिशय गरजेचं आहे.
आणि खऱ्या अर्थाने फास्टट्रॅकच्या कोर्सची सुद्धा गरज आहे. त्यामुळे कुठला तरी एक निर्णय त्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला अपेक्षित आहे. सरकारकडे आम्ही मागणी केली आणि मला विश्वास आहे की ते कोर्स सुद्धा अवेलेबल होतील. सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. त्यासोबतच शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी करा अशी पण मागणी होते. तुम्ही या मागणीचं समर्थन करणार का? नाही, आधी ते काय बोलल्यात हे मला ऐकावं लागेल. मी काय ऐकलेलं नाही आहे. आणि वारकऱ्यांची काय भूमिका आहे ते पण मला पाहावं लागेल. एखादी गोष्ट आपण पूर्ण बघत नाही आणि मग त्याच्यावर रिॲक्ट होणं ते चुकीचं आहे. कालची मी जी संजय राऊत आहेत आपले, त्यांची जी रिॲक्शन दिली होती ती मी व्हिडिओ क्लिप पूर्ण बघितली होती आणि म्हणून मी त्याच्यावर बोलले. आता यांच्याबद्दल मी काही पाहिलेलं नाही आहे. आणि काय आहे सध्या की कुठलीही गोष्ट अनकट बघितल्याशिवाय त्यावर रिॲक्शन देणं जरा धोकादायकच आहे. कारण मी जर समजा आता आपण इथं प्रेसला बसलो आहे, बघा आपण 15-20 मिनटं सलग बोलतो, तुम्ही विविध प्रश्न विचारता, आम्ही विविध उत्तरं त्या ठिकाणी देत असतो आणि मग माझ्या शेवटच्या 15 मिनटातल्या 5 मिनटातली पहिली ओळ, मधली ओळ दुसरी आणि पहिली ओळ तिसरी, असं करून काहीतरी तिसरी बातमी होते आणि मग मी पुढे गेल्यावर मला कोणतरी सांगतं अरे चित्राताई तुम्ही असं बोललात, मी मग विचार करते मी तर असं बोललेच नव्हते. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण अनकट ऐकत नाही कोण नक्की काय बोललं ते आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया देणं थोडंसं टाळते. हो नक्की, का नाही मिळणार, नक्की मिळणार. लढलं ना ज्या वेळेला लढायची, बोलू ना आता, ज्या वेळेला रस्त्यावरची लढाई असते ना त्यावेळेला रस्त्यावरती लढले आणि ज्या वेळेला न्यायालयीन लढाई चालू असते त्यावेळेला रस्त्यावर लढायची गरज नसते. ज्या वेळेला या केसच्या बाबतीमध्ये संजय राठोडच्या केसमध्ये ज्या वेळेला ही लढाई होती त्यावेळेला मी त्या सगळे मला संविधानाने दिलेल्या सगळ्या अधिकारांचा वापर करत मी त्या ठिकाणी लढले, माझी भूमिका मांडली. आता मी ती केस PIL दाखल केलेली आहे, तुम्हीही बघू शकता. चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी ती PIL आहे. चीफ जस्टिस साहेब यांच्याकडे ती मी दाखल केलेली आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मला निश्चित न्याय मिळेल हा मला विश्वास आहे. PIL दाखल केली, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे म्हणून त्या ठिकाणी मग आता तुम्ही लढताना दिसत नाही. मी लढती आहे पण न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्यामुळे न्यायालयाचा आपण आधार घेत त्या ठिकाणी मी न्याय मागितलाय. मला विश्वास आहे तिथे न्याय मिळेल आपल्याला. तुमच्या पार्टीचं काय स्टँड आहे, तुमचा प्रेशर आहे? नाही, माझ्यावर कशाला प्रेशर आहे. ज्या दिवशी मी ज्या दिवशी त्यांचा शपथविधी झाला, संजय राठोड तुमच्याकडे आले आता, नाही असू देत ना. माझी लढाई एका कॉज साठी होती आणि मी ती लढतीये आणि मी ती लढणार आहे. नाही नाही, कशाला मला कोण, मला कोण फोन करणार आहे? काय नाही, मला कोणी मला असं सांगत नाही आणि कोणी असं मला सांगू शकत सुद्धा नाही. बोललं तुम्हाला का असा डाऊट येत, तुम्हाला कोणी बोलत नाही असं तुम्हाला वाटतं, असं तुम्हाला वाटतं, असं तुम्हाला वाटतं दादा. आम्ही तुम्ही सांगितल्यावर आम्ही बोलू आणि तुम्ही सांगितल्यावर आम्ही गप्प राहू, असं जर तुमचा काही भ्रम असेल, कुठलं परसेप्शन आमचं तुम्ही क्रिएट केलं असेल तर ते चुकीचं आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आम्ही एका कॉजसाठी लढतो. ती मुलगी माझी कोण लागत नव्हती, ती माझी नात्यातली नव्हती, माझ्या जातीची नव्हती, माझ्या रक्ताची नव्हती, पण ती महाराष्ट्राची मुलगी होती. आज जे मला सगळेजण उपदेश देता ना, त्यावेळेला का नाही आलात माझ्यासोबत लढायला? तुमचे कोणी हातपाय बांधले होते? तुम्हाला कोणी सांगितलं होतं चित्रावाघसोबत लढू नका, नका लढू माझ्यासोबत, इंडिव्हिज्युअल तर लढायचं होतं, कोणीच नाही आलं. आणि आता प्रश्न करायला मात्र सगळेजण येत आहेत. नाही, मी सांगते तुम्हाला, कोणीच नाही आलं. तुम्हाला नाही सांगते हो मी, तुम्हाला नाही सांगते इन जनरल, तुम्हाला नाही सांगते मी इन जनरल. आता मला सगळेजण सांगतात तेव्हा कुठे होत्या, येता कुठे होत्या. अरे मला हे सगळ्यांना सांगायचंय की ज्या वेळेला मी लढत होते त्यावेळेला तुम्ही आला असता तर आणखीन बळकटी आली असती. मी तर आणखीन पुढे जाऊन सांगेन, मी PIL दाखल केली, अजूनही कोणाचे हात बांधलेले नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही जा कोर्टामध्ये आणि पुन्हा आम्ही असं म्हणणारही नाही आहोत. आमच्या बाजूने निकाल लागला तर अरे अरे आमच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, नाही लागला तर नाही नाही हे तर यांच्या दावणीला बांधले, त्यांच्या दावणीला बांधले, असाही आमचा दावा नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आहे, विश्वास आहे माझा आणि नक्कीच त्या ठिकाणी न्याय मिळेल हा मला पूर्ण विश्वास आहे. ताई, सध्या महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलवरती जे आक्षेप झाले तिच्या डान्सवर, कोण गौतमी पाटील, गौतमी पाटील डान्सर लावणी बरं, त्याच्यावरती तिच्यावरती आक्षेप घेतला गेला, पण मात्र उर्फी जावेद मोठमोठ्या प्रमाणात अंग प्रदर्शन करत आहे तिच्यावरती अजून भाजपकडून नाही. सॉरी, मला उर्फी जावेद कोण हे पण मला माहित नाही, आय एम सॉरी. म्हणजे कोण आहे त्या फिल्म इंडस्ट्रीतलं? नाही नाही, मला माहित नाही, सॉरी, माझं तेवढं खरंच ज्ञान नाही, आय एम रिअली सॉरी की मला या इंडस्ट्रीबद्दलचं खरंच नाही काय नॉलेज नाही, कारण ना माझं त्या उर्फी जावेद कोण आहे, तिच्याशी कधी काही संबंध आला,
ना तुम्ही म्हणता ती कोण गौतमी पाटील तिच्याशी संबंध आला त्याच्यामुळे मला माहित नाही. राज्य सरकारने आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाच्या समुपदेशनाची लव्ह जिहादचं का समिती स्थापन केलेली आहे. तर ही गोष्ट अशी येते की त्याच्या मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले नाही. जी समिती आहे त्यातले सदस्य जे आहेत ते योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही. तर तुम्ही एकूण या समितीकडे कसं बघता? म्हणजे मी तुम्हाला सांगते मी समिती काय गठीत केली आहे किंवा कुणाला घेतलंय कुठल्या जातीच्या लोकांना घेतलंय हे मी पाहिलेलं नाही आहे. पण तुम्ही म्हणताय तर मी नक्की माहिती घेते. पण एवढी गोष्ट मात्र नक्की तुम्हाला सांगते जबाबदारीने सांगते आपल्या राज्यामध्ये आता बघा निसर्ग चक्र फार वेगळं झालंय. 12 आणि 13 वर्षाच्या मुली वयात यायला लागल्यात आणि 14 आणि 15 वर्षाच्या मुली या गरोदर आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यामध्ये फोर्सफुली पळवून नेणं लग्नाचं अमिष दाखवणं अशा पद्धतीने मुलींवर जबरदस्ती करणं अशा मुलींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी कुठलाच कायदा आपल्याकडे नाही आहे. म्हणजे श्रद्धा वालकरची एक केस आली आणि हा विषय पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात झाला. आता श्रद्धा वालकर 25 वर्षाची स्वतःच्या पायावर उभी असणारी संविधानाने तिला अधिकार दिलाय तिने काय करायचं कुणासोबत राहायचं आणि तिच्यासोबत जो प्रकार झाला तो अतिशय अमानवीय. म्हणजे तिने प्रेम केलं विश्वास केला आई वडिलांना ठोकर मारून गेली पण तिचा अंत इतका वाईट झाला जिचा बिचारीने तिनेही कधी विचार केला नसेल. आता त्याच्या उलट तुम्ही जर इथं बघाल तर इथं जे आहे ते कुठेतरी लग्नाचं अमिष दाखव तिचं जबरदस्तीने धर्मांतरण कर या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे ही वेळेची मागणी आहे आणि त्या पद्धतीने व्हायला हवा. आता त्याची समिती काय गठीत केली आणि त्याच्यामध्ये कोण कोण घेतलं आहे मी त्याची माहिती घेते मला त्याच्याबद्दल माहीत नाही आहे. तुम्ही काय म्हणलात कोणी आक्षेप घेतलाय का? नाही होईल होईल नक्की होईल. इनफॅक्ट तुम्हाला सांगते की ग्रामीण भागामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी जाते मी कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की तुम्ही आणि पोलीस यंत्रणा म्हणजे महिला बालविकास आणि पोलीस यांनी एकत्रितपणे पोलीस तर प्रोटेक्शनसाठी आहेत पण WCDचे जे अधिकारी आहेत आपले मग प्रोटेक्शन अधिकारी असतील तिकडचे काउन्सिलर्स असतील त्यांनी महिलांना आणि मुलींना जाऊन त्यांच्या आईवडिलांना जाऊन समुपदेशनाची गरज आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं निसर्ग चक्र इतकं उलटं झालं आहे त्या मुलीलाही कळत नाही की माझ्यात काय बदल होत आहे किंबहुना त्या मुलीच्या सोबतची जी मुलं आहेत त्यांनाही कळत नाही. मुलंही मोठी होत आहेत त्यामुळे त्या मुलांनाही समज द्यायला हवी मुलींना समज द्यायला हवी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांना पण समज द्यायला हवी. अशा पद्धतीचं जर एक अवेअरनेस ड्राईव्ह जर आपण संपूर्ण राज्यामध्ये राबवलं तर याचं प्रमाण कुठेतरी कमी होईल असं मला वाटतंय. पण अर्थात आता हे जेव्हा होईल आणि जेव्हा आपल्याकडे रिपोर्ट येईल त्याच वेळेला याच्यावरती आपल्याला अधिक बोलता येईल. मी बघते मला माहित नाही आहे पण मी माहिती घेते. माझं फक्त एवढी आमची मागणी नक्की होती की लव्ह जिहादचा कायदा असावा. आता सरकारने काय गठीत केलं त्याची माहिती घेऊन मी सांगते. नाही असं नाही विकृतांसाठी आणि नाही मी मुस्लिम म्हणले का मला हे सांगायचंय विकृत आहेत ना विकृत या विकृताला जात आणि धर्म नसतो. विकृताला जात धर्म नसतो त्याच्यामुळे डोळे त्यांचे काढू जे आमच्या महिला मुलींकडे वाकड्या नजरेने बघतील. तुमचा जो विचार आहे तुम्ही जे म्हणताय ते मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. कारण शेवटी मी काही सरकारचा भाग नाहीये मी एक कार्यकर्ता आहे. पण ज्या या भावना ज्या काही या तुमच्या नोटिंग आहेत त्या आम्ही सरकारपर्यंत नक्की पोहोचवू. या समितीचे अध्यक्ष हे महिला बालविकास मंत्री आहेत. आता सद्यस्थितीत राज्य सरकारमध्ये महिला मंत्रीच नाही आपण राज्याच्या प्रमुख आहात महिला मंत्री. नाही नाही यायलाच पाहिजे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला तुम्ही एक मंत्री म्हणताय मी म्हणते 3-4 महिलांना स्थान द्या. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज तुम्हाला सांगते विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार असतील तर त्या आमच्या पक्षाच्या आहेत. आता सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या प्रत्येक पक्षाकडे कोटा होता पण भारतीय जनता पार्टीने आपल्या कोट्यातून एका महिलेला त्या ठिकाणी संधी दिली आणि तिला अप्पर हाऊसमध्ये पाठवलं. त्यामुळे महिलांना प्राधान्य देणाराच पक्ष आहे. आणि एक मी म्हणजे माझं गमतीने सांगते अदरवाईज घेऊ नका मला असं नेहमी वाटतं की एखादी जर महिला असेल ना तर ती आमदार असेल तिला मंत्री करायचं तर तिला डोळे झाकून महिला बालविकास मंत्री करून टाकतात. तर कधीतरी मला असं वाटतं की पुरुषाने पण बघावं महिला बालविकास खातं सांभाळून की आम्हाला किती अडचणी आहेत त्या थोड्याशा त्यांना पण समजू दे. आणि त्याच्यामुळे आता लोढासाहेबांकडे ते आहे त्यांच्याही लक्षात येईल की बाबा महिला बालकल्याण याच्यामध्ये महिलांसाठीच्या अडचणी काय आहेत
हा गमतीचा जर भाग सोडला तर मी तुम्हाला हे सांगते की सगळ्या आमदार या सीझन आमदार आहेत, दोन दोन तीन तीन टर्म झालेले आमदार आहेत, आणि म्हणून येणाऱ्या दिवसात तुम्ही एक म्हणताय, मी म्हणते तीन चार महिलांना प्रतिनिधित्व द्या. म्हणजे पक्षाकडे सुद्धा असं आहे की एकापेक्षा एक आहेत सगळ्याजणी, कामाने आहेत, अनुभवाने आहेत, समृद्ध अशा महिला आमदार आमच्याकडे आहेत आणि येणाऱ्या दिवसात एक्सपान्शनमध्ये तुम्हाला त्या दिसतील. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून जो काही वाद सुरू आहे त्यावर संजय राऊत सकाळी बोलताना म्हटले की भाजप नेत्यांचा मेंदू हा किड्या मुंग्यांचा आहे. ते सर्वज्ञानी आहेत ना, त्यांना सगळंच माहिती असतं ही नाव काय आहे ते. मला फक्त इतकं सांगायचं आहे की बघा, त्यांनाही कळलं पाहिजे की ज्या वेळेला प्रसाद दादाकडनं एक गोष्ट बोलली गेली, अनवधानाने बोलली गेली, त्याने ते मान्य केलं, त्याने ती माफी मागितली की बाबा काय म्हणला की कोकणात झाला, नाही बोलायला पाहिजे होतं त्याने. बरोबर आहे, विषय हाच होता. महाराष्ट्रामध्ये त्याने तो महाराष्ट्रातल्या बाबा सांगितलं त्याने की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. आता हे तर डायरेक्ट गेले मध्य प्रदेशच्या सोडून गेले म्हणले, म्हणजे आपला महामानवांचा जन्म तर मध्य प्रदेशमध्ये झाला आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात झाला. मला एवढंच म्हणायचं, ज्या वेळेला असं झालं, ज्या वेळेला प्रसाद दादा असा बोलला, त्यावेळेला कशा पद्धतीने त्याच्याबद्दल म्हणजे जे बोललं गेलं त्याने चूक पण मान्य केली लगेच की बाबा मी अनवधानाने बोललो आणि जर काय झालं असेल तर माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो. तरी पण त्याच्यावरती ज्या पद्धतीने टोळधाड पडली होती, थोडंसं संजय राऊतांना पण कळू द्या ना. त्यांनी माफी मागावी, नाही माफी तर त्यांनी मागितलीच पाहिजे, अगदी मागितली पाहिजे, मागितली नाही हो. नाही तसं नाही आहे, चुकीने अनवधानाने बोललं जातं. ताई एक मिनिटं थांबा, प्रेस चालू आहे. अनवधानाने बोललं जातं आणि अनवधानाने बोलल्यानंतर मग ते लक्षात आल्यावरती माफी मागितली जाते. कुणी बघा, तुम्हाला मी एक सांगते, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, शाहूजी असू दे, फुलेजी असू दे, आंबेडकर अहो कोणी, हे आपले सगळे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांचा अपमान हा आपल्या कुणाच्या मनाला पण शिवणार नाही. मी हेच तुम्हाला सांगते की बोलताना बघा चंद्र, आता याला आता आणखी आता मी काय म्हणते तुम्हाला की ज्या गोष्टी अनवधानाने जातात त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त होते, तरी पण ज्या पद्धतीने रिॲक्ट आता होत आहेत, तर आता विषयाला आणखीन प्रेसला वेगळं वळण येईल. या त्या प्रश्नांना त्या त्या वेळेला सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. पण मी सांगते तुम्हाला की सर्वज्ञानी जरी असाल तरी पण सर्वज्ञानी हे बोलू शकतात हे आज महाराष्ट्राने बघितलं. अगं ताई, ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की काय आहे आणि कशामुळे नाकारलाय आणि का आम्ही देत नाही आहोत, त्याच्यावरती एवढ्या चर्चा झडल्या आहेत, त्याच्यामुळे तो सरकारचा भाग आहे. तुम्ही कोणतरी मंत्री संत्री त्यांना विचारायला पाहिजे. मी कार्यकर्ता आहे भाजपची, माझ्या पोर्टफोलिओशी संबंधित असेल काही विचारा. मागच्या वर्षी भाजपची सत्ता होती, पहिलेच टर्म आणि पहिल्यांदाच भाजपला महिला आमदाराचा मान मिळाला शहराला. तर महिला मंत्री पद आपण म्हणताय की आपण ते पक्ष ठरवतो कुणाला द्यायचं ते. आपण पिंपरी चिंचवड साठी म्हणू शकाल का की पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे जेणेकरून पिंपरी चिंचवडच्या महिलांना अजून ताकद देता येईल. नाही, मला असं म्हणायचंय की हे पक्ष ठरवतो कुणाला मंत्रीपद द्यायचं, कुणाला काय करायचं, हे पक्ष ठरवत असतो. भारतीय जनता पार्टी एका शिस्तीमध्ये चालणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे मला तर वाटतं तुम्ही एक म्हणता मी म्हणते दहा मंत्री करा, पण ते शक्य नाहीये. ती पार्टी ठरवत असते आणि कुठलीही महिला तिथं मंत्री झाली तर मला तर आनंदच आहे. नाही, कशाला लवकर होतील, इतकं मस्त चाललंय, फर्स्ट क्लास चालू आहे, फर्स्ट क्लास चालू आहे, कशाला होती. कोण आहे हा पत्रकार, अटक करा याला. तुम्हाला उत्तर द्यायचं उत्तर द्या किंवा नका देऊ, मला बघा असं आहे की याच्यावरती इतकं सगळं झालेलं आहे, इतकं चर्वण झालेलं आहे, तुम्ही इतक्या बातम्या झालेल्या. पण मला तुम्हाला एक सांगायचंय सगळ्यांना, प्लीज एक शेवटचाच मुद्दा सांगा. 120-125 दिवसांमध्ये आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने या राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी इतके चांगले निर्णय घेतलेत. अतिवृष्टीचा फटका पडला, पहिल्यांदा शासनाने NDRFचा निकष बदलला, 2-3 हेक्टर केले, मदत तिप्पट केली, स्वातंत्र्य सैनिकांचं जे पेन्शन बंद केलं होतं ते चालू केलं, अशा विविध कामं केली आहेत. पण त्याची कुठेच बोर्डवर चर्चा होताना दिसत नाही. आता चर्चा होते टिकलीची, चर्चा होते महिला सन्मानाची, चर्चा होते हा काय बोलला, चर्चा होते तो काय बोलला, त्याच्या व्यतिरिक्त होत नाही.
त्याच्यामुळे महिला मोर्चाचं आमचं हेही काम आहे की ज्या बातम्या तुम्ही दाखवत नाहीत सरकार काय काय करते ते लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन पोहोचवणं की हे काम आमच्या सरकारने केलं, हे काम आपल्या सरकारने केलं. तर हा सुद्धा एक मुद्दा आहे की 120-125 दिवसामध्ये घेतलेले शासकीय जे निर्णय आहेत कॅबिनेटमध्ये, हे काय ऑनलाईन सरकार आणि फेसबुकचं सरकार नाही आहे. फेसबुकवर स्माईल आणणारं सरकार आहे, लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. जे आपण 2.5 वर्ष बघितलं की फेसबुकवरचं सरकार बघितलं, ऑनलाईन सरकार बघितलं, 4-5 हजार लोकांना आमचे शिंदेजी आणि फडणवीसजी रोज भेटतायत, विविध घटकांना भेटतायत, त्यांचे प्रश्न सोडवतायत. तुम्ही बघा ना, एसटी महामंडळ, जाता जाताच सांगते, एसटी महामंडळ 140 जास्त एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, काय अवस्था झाली त्यांची. आणि आता ते महामंडळ कसं काय प्लसमध्ये चालायला लागलं, मग तेव्हा का ते मायनसमध्ये चालत होतं, मग कुठे होता लॅक ऑफ लॅक्युना, कुठे होता का तो गॅप होता मध्ये, का इतक्या लोकांना आत्महत्या करायला लावल्या. असे चांगले निर्णय घेतलेत ना सरकारने, पण त्याच्या चर्चा होताना दिसत नाही, त्याच्या बातम्या होताना कुठेच दिसत नाहीत. हे खरं तर वाईट वाटतं एक कार्यकर्ता म्हणून, पण म्हणून तेही आमचं काम आहे, तेही आम्ही करणार आहोत. धन्यवाद.